नवी मुंबई कोपरखैरणे येथील फेरीवाल्यांना मिळाला दिलासा. नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 16 येथे भूखंड क्रमांक 8 व 8 एस या ठिकाणी फेरीवाला बंधू भगिनींच्या मागणीनुसार माजी स्थानिक नगरसेविका निर्मला कचरे व समाजसेवक आनंदराव कचरे यांच्या अथक प्रयत्नाने फेरीवाला भूखंड नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मान्यात आले आहे व या फेरीवाला भूखंड क्रमांक 8 व 8 एस चा लोकार्पण सोहळा ठाणे लोकसभेचे खासदार राजनजी विचारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आहे. यावेळी खासदार राजन विचारे, जिल्हा प्रमुख जिल्हा शहर संघटक शीतल कचरे, शाखा प्रमुख सूर्यकांत कचरे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दोन वर्ष झालं मार्केटचं काम चालू होतं आणि आज लोकार्पण सोहळा होत आहे आणि हा राजनजी विचारे साहेब खासदार ठाणा जिल्हा यांच्या हस्ते होत आहे आणि फार आम्हाला आनंद होत आहे. आणि कचरे साहेब नगरसेवक आहेत, इथं चांगल्या प्रकारे लवकरात लवकर काम व्हावं. आज लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि लवकरात लवकर आमचे धंदे इथं व्यवस्थित इथे बसावेत हीच आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी अत्यंत पहिले असुविधा होती धंद्यासाठी, त्याच्यानंतर विद्यमान नगरसेवक यांनी आमच्याकडं सांगितलं की आम्ही तुम्हाला इथं गाळे बांधून देऊ, मार्केट बनवून देऊ, आणि त्या पद्धतीने त्यांनी काम केलं. आजचा हा उद्घाटन प्रसंग सन्माननीय राजनजी विचारे साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न होतो आहे, त्याबद्दल आम्ही सर्व फेरीवाला आनंद व्यक्त करतो आणि असंच आमचे सर्व मागणे पूर्ण करावेत अशी इच्छा व्यक्त करतो. या विभागाच्या कार्यसम्राट नगरसेविका निर्मलताई कचरे मॅडम यांच्या प्रयत्नाने आज या ठिकाणी अद्ययावताचं मार्केटचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने मी स्थानिक नगरसेविका निर्मलाताई कचरे मॅडम यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आजच्या दोघा भावंडाच्या वाटचालीमध्ये खरं म्हटलं तर त्या माऊलीचे मोठं श्रेय आहे आणि त्यांचं नाव दिल्यामुळे खूपच म्हणजे एक अभिमान वाटला. आणि कचरे मॅडमनी याबद्दल मी कचरे मॅडमला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या आईचं ह्या मार्केटला नाव देऊन आमचा सन्मान केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. खरं पाहता आज 2007 पासून हा वर्क ऑर्डर निघूनसुद्धा काही विघ्नसंतुष्ट लोकांमुळं ही वर्क ऑर्डर रखडली गेली होती. आज हे फेरीवाल्यांसाठीचा जो भूखंड आहे 8 आणि 8 एस हा भूखंड आपण अतिशय उत्तमरित्या बांधकाम करून त्यांना आज लोकार्पण सोहळा केलेला आहे. इथे सर्व जे फेरीवाले होते त्यांच्या अतिशय पावसाळ्यात असू दे किंवा इतर वेळेला दयनीय अवस्था होत होती, त्या दयनीय अवस्थेतून त्यांना कुठेतरी मुक्तता मिळून त्यांना अतिशय चांगलं आणि प्रशस्त मार्केट इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि या कामासाठी आपल्याला ज्या आयुक्त असतील किंवा पालिकेच्या कर्मचारी अधिकारी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार.